ओके द डिफरन्स इज ओनली अबाउट अ बेसिकली गायडन्स टू स्टे मोटिवेटेड अँड डिटरमाइंड एक्झामिनेशन असे नाही की तुम्ही आता कुठेही बसून शिकू शकता किंवा कोणासोबत बोलून ओके अभ्यास करू शकता याला एकदम कन्सिस्टंट एफर्ट लागतो स्टुडंट अभ्यास करायला चालू लागतो तो बुक घेतो वाचत राहतो वाचत राहतो वाचत राहतो असं नाही होत म्हणजे वाचून 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 परीक्षा द्यायचं म्हणजे ते थोडं चॅलेंजिंग असतं तर हार्डवर्क तर पाहिजेच पण त्याच्यासाठी स्मार्टवर्क पण पाहिजे आणि ते हार्ड वर्क अँड पार्ट कॉम्बिनेशन वर्क करतात त्याच्यामध्ये इज इम्पॉर्टंट नमस्कार मी सृष्टी तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो या विशेष व्हिडिओ मालिकेतील मागील भागात आपण सी ए अभ्यासक्रमानंतरच्या संधींबाबत जाणून घेतलं होतं आजच्या भागात आपण सी ए हा अभ्यासक्रम नेमका कसा आहे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पुण्यातील नामांकित कोचिंग क्लासेसचे सी ए सी एस अमित तातेड सर सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटलमध्ये सर आपण जे काही आपले मागील भाग होते त्यामध्ये सी ए अभ्यासक्रमाबाबतचा गैरसमज असू देत त्याबद्दल जाणून घेतलं सी ए अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्याविषयी जाणून घेतलं तर माझा असा प्रश्न आहे तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी की जेव्हा विद्यार्थी सीए अभ्यासक्रम निवडायचा हे ठरवतात था। तर त्यांनी या अभ्यासक्रमासाठी नेमकी तयारी कधीपासून कधीपासून करायची करायची सुरुवात ओके okay. तर ते लॉजिक असं आहे की आपली परीक्षा ती बारावी नंतर देऊ शकतात पण यांचे रेजिस्ट्रेशन प्रोसेस आपली इन्स्टिट्यूट जे एक्झाम घेते त्याच्याकडे दहावी नंतर करू शकतात तर दहावी नंतर आपण रेजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर आपली परीक्षा नंतर असते तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात hmm. पहिलं ऑप्शन असा आहे की सोबतच फाउंडेशनची तयारी करा hmm. सी ए hmm. फाउंडेशन जे बेसिक एंट्रन्स एक्झाम सांगू शकता hmm. आपण पर... तर त्याच्यामध्ये सी ए फाउंडेशनची एक्झामिनेशन आणि बारावी ही दोघे परीक्षासोबत म्हणजे दोघांची तयारीसोबत करा बारावी पहिली म्हणजे बारावी परीक्षा द्यायची आणि त्यानंतर जूनमध्ये फाउंडेशन द्यायचं तसं तर सी एची एक्झामिनेशन मे आणि नोव्हेंबरमध्ये असते पण पहिली एंट्रन्स एक्झाम जी फाउंडेशनची असते ते जून आणि डिसेंबर असते फक्त पहिली एंट्रन्स एक्झाम तर बारावीची परीक्षा द्यायची आणि त्यानंतर जूनमध्ये आपलं फाउंडेशन द्यायचं हा पहिला रूट किंवा अजून एक अजून एक ऑप्शन असा आहे की आपण बारावीमध्ये काय डायवर्ट नाही करूया ओके आणि बारावी झाल्यानंतर ओके आपण डिसेंबरमध्ये फाउंडेशनची परीक्षा द्यायची आणि म्हणजे बारावीमध्ये फक्त लक्ष आपलं बारावीचं असायचं आणि बारवी नंतर वी शुड कम्प्लिटली फोकस ऑन फाउंडेशन रॅदर दॅन तर हे दोघे ऑप्शन बेटर आहे फक्त एक सहा महिन्याचा पुढे मागे असतो काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये आणि सर नेमकं सी ए अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो ॲक्च्युली uh, मॅडम ह्याच्यामध्ये दोन परी तीन परीक्षा असते पहिली परीक्षा आहे फाउंडेशन जी बारावीनंतर नंतर आपण बोललो त्याच्यावरती त्याच्यावरती uh, नंतर असते इंटरमिडिएट जे अप्रॉक्सिमेटली फाउंडेशन झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर येते आणि त्यानंतर आपली सी ए फायनल परीक्षा येते पण ह्याच्यामध्ये एक असं पॉईंट आहे की आपली इंटर झाल्यानंतर आणि फा फायनल एक्झामिनेशन ओके त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिकलशिप असतो आर्टिकलशिपमध्ये काय आहे हे दुसऱ्या कोर्समधून सी ए कोर्सचं वेगळं पण आहे म्हणजे दुसऱ्या कोर्समध्ये आपण काय करतो आपण शिकतो शिकले डिग्री झाली डिग्री झाल्यानंतर आपण जॉबवर जातो ह्याच्यामध्ये डिग्री फायनल एक्झामिनेशनच्या आधी आणि सेकंड एक्झामिनेशन झाल्यानंतर आपण जॉबवर जातो जॉब म्हणजे एक सी ए फर्म आहे सी ए फर्मकडे जॉब करायचं काम करायचं त्यांच्या त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हे पण आहे की आपल्याला म्हणजे सेकंड एक्झाम झाल्यानंतरच आपली ॲक्च्युली स्टायपेंड म्हणतात त्याला पण ॲक्च्युली अर्निंग चालू होऊन जाते म्हणजे फायनलमध्ये आपण असं म्हणू शकतात की तिसरी एक्झाम द्यायची असते त्याच्यामध्ये आपण त्याच्या आधीच आपलं काम चालू होऊन जातो आपल्यामध्ये सॅलरी येऊ हो शकते आणि त्याच्यामध्ये असं असं पण आहे तुम्ही कोणत्या सी एफ जॉईन करतात ओके मोठ्या सी एफ जॉईन केले तर त्याच्यामध्ये चांगलं पॅकेज भेटू शकतो तुम्हाला स्टायपेंडच आहे पण चांगलं आहे आणि मिड साईज फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये त्याचं बेसिक मिनिमम स्टायपेंड ठरवलेलं आहे इन्स्टिट्यूटने तर तितकंच तुम्हाला भेटणारच आहे तर ॲक्च्युली तीन परीक्षा पण तिसरी परीक्षाच्या आधी तुम्हाला एक्सपिरियन्स आणि त्यानंतर परीक्षा द्यायची आणि मग एक्झामिनेशन संपतो अगदीच सर आणि तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सी ए अभ्यासक्रम किंवा त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय तर अपयश यश अशा विद्यार्थ्यांचे काही फॅक्टर्स कॉमन फॅक्टर्स तुम्हाला सांगता येतील कॉमन फॅक्टर्स म्हणजे वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर असं असतो की तुम्ही ठरवलं ना काही होतं तर परीक्षेमध्ये पण आपलं फर्स्ट ऑफ ऑल ओके आपलं डिटर्मिनेशन असायला पाहिजे की आपल्याला परीक्षा द्यायची आहे तीन एक्झामिनेशन क्लिअर करायची आहे त्यामध्ये जेव्हा तिसरी येईल एक्झामिनेशन जे ऑलरेडी मी तुम्हाला कम्युनिकेट केले की के आपल्याला काम पण करायचं आहे तर काम आणि परीक्षा हे दोघेही देऊन ओके okay, म्हणजे आपण एक्झामिनेशन क्लिअर होऊ शकतो पण वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम काय येते ह्याच्यामध्ये ना जेव्हा आपण ही एक्झामिनेशन देतो मी तुम्हाला सांगितलं की ही एक्झाम होते मे आणि नोव्हेंबरमध्ये आता मे आणि नोव्हेंबरमध्ये एक्झामिनेशन राहिली तर या एक्झामिनेशनमध्ये एकदम डिटर्मिनेशन लागतो हे एक्झामिनेशन असे नाही की तुम्ही आता कुठेही बसून शिकू शकता किंवा कोणासोबत बोलून ओके अभ्यास करू शकता याला एकदम कन्सिस्टंट एफर्ट लागतात जेव्हा मी कन्सिस्टंट एफर्ट म्हणतो म्हणजे ओके तुम्ही कमीत कमी ॲक्सेप्ट कोचिंग करून कोचिंग केलं तुम्ही त्यानंतर पण तुम्हाला स्वतः शिकावं लागेल शिकावं लागेल म्हणजे कसं आहे स्वतःला अभ्यास करावा लागेल एकदम डिटर्मिनेशन नाही आणि सगळ्यां म्हणजे असं uh, होतं की आता समजा आता नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे आता दिवाळी आहे किंवा हे सण असतात ओकेच गणपतीचं सण होतं नवरात्री होती आता हे सण म्हणजे असं नाही होऊ शकतं की तुम्ही म्हणजे हे चालू असतं आणि त्यासोबत अभ्यास करावा लागतं ह्याचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे डिटर्मिनेशन आणि मोटिवेशन मी ह्याच्यावर म्हणजे आपण कितीही तास बोलू शकतो हो। पण एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो की कधी कधी आपल्याला वाटतं की आपण आता झालं रे आता आता किती वेळ अजून करायचा तसं हे हे पॉईंट एक बेसिक प्रॉब्लेम आहे तर त्याच्या पुढे आपण जायचं आहे तर डिटर्माइंड राहायचं मोटिवेटेड राहायचं कन्सिस्टंट राहायचं पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो मार्गदर्शक hmm. म्हणजे आपल्याला कोणीतरी ओके okay, आपल्याला गायडन्स द्यायला हवं हो. बाई hmm. कसं जायचं yes. पुढे कशी परीक्षा द्यायची काय करायचं त्याचं uh, अभ्यास किती वेळ करायचं कसं hmm. करायचं किंवा आता हे एक्झाम्पल आपण आर्टिकलशिपचं बोललो आता कोणत्या ऑफिसमध्ये जायचं हे hmm. पण इम्पॉर्टंट असतं oh. तर ह्याच्यासाठी पण गायडन्स जे असतो hmm. ते व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज ॲक्च्युली अ की फॅक्टर ओके टू स्टे मोटिवेटेड कारण असं होऊ शकतो की कधी तुम्ही मोटिवेटेड नसले तर तुम्ही कोणाकडे जाणार तर जे मार्गदर्शक आपले ते आपल्याला मोटिवेट करतात परत ते आपल्याला परत गाईड करतात आणि डेफिनेटली ओके आपण पुढे सी एक्झामिनेशन क्लिअर होऊन आरामात जाऊ शकतात हा मेजर फॅक्टर आहे जे यश किंवा अपयशसाठी म्हणजे ते आपण सांगतो ना फेलियर आहे सक्सेस ओके द डिफरन्स इज ओनली अबाउट अ बेसिकली गायडन्स टू स्टे मोटिवेटेड अँड डिटरमाईंड ओके म्हणजे खरंच विद्यार्थी जेव्हा एखादी डिग्री कंप्लीट करतात तेव्हा त्यांना कन्फ्युजन असतं नेमकं आता पुढे कोणत्या फॉर्ममध्ये जाऊ नोकरीसाठी कसं अप्लाय करू आणि जर की फॅक्टर तुम्ही सांगितलं ते खरंच उपयुक्त आहे विद्यार्थ्यांनाही आणि बेसिकली सर सी ए अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांच्या पदरी अपयश पडू नये यासाठी तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रेक्षकांना काय सल्ला द्याल ॲक्च्युली <laughs> <laughs> uh, हे अपयशी पडू नये हे ऑलरेडी मी कम्युनिकेट केलं तेच कम्युनिकेट केलं आहे ओके okay, पण त्याच्यामध्ये एकच आहे तुम्ही एकदा ते ठरवून घ्या की तुम्हाला सी एची परीक्षा द्यायची आहे ओके तुम्ही वॉट वी इज स्टार्ट युअर हार्डवर्क ओके अलॉंग विथ हार्डवर्क यू रिक्वायर स्मार्ट वर्क फॉर स्मार्ट वर्क यू रिक्वायर डायरेक्शन नाहीतर काय होऊन जाईल ओके जर स्टुडंट अभ्यास करायला चालू लागतो तो, तो बुक घेतो वाचत राहतो वाचत राहतो वाचत राहतो hmm. असं नाही होत म्हणजे वाचून 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 परीक्षा द्यायचं म्हणजे ते थोडं चॅलेंजिंग असतं तर हार्डवर्क तर पाहिजेच पण त्याच्यासाठी स्मार्ट वर्क पण पाहिजे आणि ते हार्ड वर्क अँड पार्ट वर्क ओके जे कॉम्बिनेशन वर्क करतात त्याच्यामध्ये गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट जे मी तुम्हाला सांगितलं की मार्गदर्शक परत त्याच्यावरतीच आपण बोलूया की तुम्हाला गायडन्स चांगलं भेटलं तर आय डोंट थिंक सो के फेलियर विल बी देअर फॉर यू ओके इट्स ओनली ए सक्सेस द जस्ट गो हेड विथ दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन बट गो विथ अ करेक्ट डायरेक्शन गो विथ अ करेक्ट गायडन्स म्हणजे समज या क्षेत्रातल्या संधी आणि आता मार्गदर्शन याबद्दल अभ्यासक्रम सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व ज्या क्वेरीज होत्या जे प्रश्न होते हे सर्व क्लिअर झालेत माझेही आणि या विद्यार्थ्यांचेही ॲक्च्युली तुमचे मनापासून आभार सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला आमच्या प्रेक्षकांनाही माहिती दिली यासाठी धन्यवाद थँक्यू प्रेक्षकांनो आज आपण सी ए अभ्यासक्रमाची रचना यश अपयशाचे कॉमन फॅक्टर्स याबाबत जाणून घेतलं पुढील भागात आपण सी ए अभ्यासक्रमामध्ये रुची असलेल्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी नेमकं काय करायला हवं याचा मूलमंत्र जाणून घेणार आहोत आज इथेच थांबते धन्यवाद